कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे माहितीये का? अद्वैतला फसवलं जात आहे काही पैसा, जे चांगलं नाही आहे. म्हणजे नेत्राचं घराणं आणि आपलं घराणं काही बरोबरी होऊ शकेल का? आई, मला अगदी मान्य आहे की नेत्राने अद्वैतचा जीव वाचवलाय, ती त्याची काळजी घेते, रक्षा कवच आहे त्याचं, सगळं मान्य आहे. पण जी गोष्ट घराबाहेर असायला हवी, ती जर कायमस्वरूपी आपण घरात आणून ठेवली तर आपल्या घरात सुखसमृद्धी कशी ना आणते लाईल. आणि मला खरंच कळत नाही आई, इतकं काय आहे त्या नेत्रात? ती सर्व गुणसंपन्न आहे का? नाही. घर एकटीने सांभाळू शकेल का? नाही. मुळात अद्वैतची बरोबरी करता येणार आहे का तिला? नाही ना, नाहीच असू शकत ते. मग का अट्टहास आहे आपला? आई, तुम्हीच म्हणायचात ना की या घरात मी सून म्हणून आले, ती लक्ष्मीच्या पावलांनी आले. मग या घरच्या लक्ष्मीवर जर कुणी शिंतोडे उडवत असेल तर तिला आपण गाजावाजा करत या घरची सून म्हणून घेऊन येणार आहोत का? नाही होऊ शकत ना असं. आपल्या आधीसाठी कशी मुलगी हवी? सुसंस्कारी, सुंदर, त्याच्या एवढी शिकलेली, चांगल्या घराण्यातली, म्हणजे जिला फॅमिली व्हॅल्यूज असतील अशी मुलगी हवी ना. आई, मला वाटतं आपण आपल्या घरच्या चालीरीती परंपरा विसरता कामा नये. या जन्मात काय, पुढच्या 7 जन्मात सुद्धा नेत्राची या घरची सून होण्याची योग्यता नाही आहे, खरंच सांगते मी. रुपाली, तू म्हणतेस ना ते मला तितकंसं पटत नाही आहे. घराण्याचा चालीरीतींचा विचार करण्याची प्रथा तेव्हाच संपली जेव्हा तू सून म्हणून या घरात आलीस. तू रागावू नकोस किंवा चुकीचा अर्थ काढू नकोस, पण शेखरशी लग्न होऊन तू जेव्हा या घरात आलीस तेव्हा तू कोणत्या स्थितीत होतीस? नाही म्हणजे राजाध्यक्षांच्या घराची सून होण्याच्या योग्यतेची होतीस का? अगं रुपाली, तुझ्याबद्दल आम्हाला कोणालाच काहीही माहिती नव्हती, तरी सुद्धा घराणं परंपरा चालीरीती सगळं विसरून आम्ही तुझा सून म्हणून स्वीकार केला. निदान नेत्राच्या बाबतीत आपल्याला सगळ्यांना सगळं माहिती आहे, तेव्हा केवळ त्या कारणासाठी तू जर नेत्राला नकार देत असशील ना तर मला ते फारसं पटत नाही. नेत्रा किती गुणी मुलगी आहे याची तुला व्यवस्थित कल्पना आहे. मला इतकंच म्हणायचं होतं की अद्वैत आणि नेत्रा, पण असो, म्हणजे मी सांगितलं फक्त, आता दुसरं काही सातत नाही आहे माझ्या, नाही का? हे बघ, तू हा विचार ना आता मनातून काढून टाक. जेव्हा घरात लक्ष्मीच्या पावलांनी सून येते ना तेव्हा ती येताना बरोबर सुख समृद्धी घेऊन येते. नेत्रा सुद्धा या घरात लक्ष्मीच्या पावलांनीच येईल, तेव्हा आता फारसा विचार करू नकोस. घरात शुभकार्य योजलंय ना, त्यात अगदी मनापासून आनंदाने सहभागी हो. शुभ कार्य तर पार पडायलाच हवं आहे. आलेच. मला सांगा दी, तुला आता लग्न करायचं नाहीये बरोबर? पण कधी ना कधी तरी करशीलच ना? हा म्हणजे हो. ओके, मग ना आपण तात्पुरता नेत्राचा विषय बाजूला ठेवूया. विषय कसा बाजू? हो हो. आदी, मला सांग तुला बायको म्हणून कशी मुलगी हवी आहे? हा सांगा कशी. सुंदर, सुशील, क्यूट, मस्त. त्याला हवी आहे, त्याला हवी तू सांगितलं, तू गप्प बसला. मी ऑप्शन कोणी मागितले? ऐकन ऐकन ऐकन, माझ्याकडे या सगळ्यासाठी आत्ता अजिबात वेळ नाहीये. खरंच मला ऑफिसला निघत मी. तू आत्ताच्या आत्ता सगळं सांगणार आहेस, नाहीतर मी तुलाही जाऊ देणार नाही आणि आम्ही सुद्धा इथून उठणार नाही. काकू हो. नाही काकू बोलली म्हणजे बोलली, नाही हळणार तर नाही हळणार. सांगून टाक बाबा काय. कशी मुलगी हवी म्हणजे मनाने चांगली असायला हवी. नेत्रा मनाने खूप चांगली आहे. पुढे पुढे सांग. माझ्या मनातलं ओळखणारी, मी न सांगताही तिला कळायला हवं मला काय म्हणायचं ते माझ्या डोळ्यामधून. नेत्रा,
सॉरी सॉरी, म्हणजे आपलं ठरलंय की तिचं नाव नाही घ्यायचं, पण हा आत्ता म्हणाला ना की तिला कळायला व नुसतं डोळ्यातून, मी किती वेळा पाहिलंय हा ना काहीच बोलत नाही, अशा डोळ्यात बघून तिला कळतं तिला काय हवंय ते. कॉफी पण शेअर करीन पिवायचे, काय कशी म्हणजे घरातल्या सगळ्यांची काळजी घेणारी, या घराला आपलं मानणारी. नेत्रा या घरात आपलंच मानते ना. काकू तू म्हणाले होतीस आपण नेत्राचा विषय बाजूला ठेवतोय म्हणून. हो हो हो. ए आता नेत्राचा विषय अजिबात नको हा इथे. नेत्रा तू ना फाल्गुनी तू हसू नको सुगच. ओके पुढे. काय पुढे, माझ्यावर मनापासून प्रेम करणारी नेत्रा. मी चाललो. नाही 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 नाही. आधी आधी एक मिनिट शांतपणे विचार कर. तू आता जे काही म्हणत होतास, ज्या अपेक्षा सांगितल्या, जे गुण सांगितले, ते सगळे नेत्राचे आहेत. तुझ्या लक्षात येतंय आधी, तुला जशी मुलगी हवी आहे ती फक्त नेत्रा आहे. काकू 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 ऐक, त्याचा चेहरा बघ, बघ नीट बघ नीट बघ. अरे हा ऍक्टिंग करतोय हा ना, उगाच ना भेड पांघरून पेडगावला जातोय. अरे ह्याला स्वतःला नेत्रा एवढी आवडते, हा फक्त ऍक्टिंग करतोय. मी फक्त माझ्या एक्सपेक्टेशन सांगितलं आणि ह्याच्या एक्सपेक्टेशन बरोबर नेत्राशीच मॅच होत आहे. बस 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 आता बस. हा भाईजी तुम्ही ना नेत्रा बरोबर लग्न करून टाका. करून टाका करून टाका. मला नेत्राच पाहिजे देवरानी म्हणून ठरलं. बस नेत्राच तुमची ड्रीम गर्ल आहे. प्लीज ना भाईजी. फायनल हा चलो फायनल कशालाच. हो अरे Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.